आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं म्हणत युवकाने जालन्यात सोले स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे. मोर्चा प्रकरणी 36 लोकांसह 2 ते 2500 लोकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच ST आरक्षण अंमलबजावणीसाठी जालन्यात आमरण उपोषणाचं आता हत्यारच उपसलं आहे. जालना तालुक्यातील कारला येथे रामराव उत्तमराव कोल्हे यांचं उपोषणाचा आजचा 8वा दिवस असून प्रशासनाने दखल न घेतल्याने उपोषणकर्त्यांचा मुलगा विष्णू कोल्हे हा कारला गावातील पाण्याच्या टाकीवर चढून त्याने शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे. 1 तासापासून पाण्याच्या टाकीवर तो चढला असून सदर घटनास्थळी मोजपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस देखील पोहोचले आहेत. संजय आहेर, झुमॉन न्यूज, जालना.